नाना हे संमेलन जर पाहिलं तर इथून पुढचं अखिल भारतीय साहित्य संमेलन हे हास्यरंग संमेलन घ्यावं अशी कल्पना निश्चितपणे, कारण मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की एका साहित्य संमेलनाला अध्यक्षांचं भाषण ऐकण्यासाठी मी गेलो, खूप अपेक्षेने गेलो, निम्म्याच्या वर खुर्च्या मोकळ्या होत्या. त्याची अनेक कारणं असतील, अनेकांना अध्यक्षांचं भाषण समजत नाही, कधी कधी अध्यक्षांनाही ते समजत नाही. परंतु तिसऱ्या दिवशी त्या संमेलनाला समारोपाला प्रचंड गर्दी होती, लोकांनी खुर्च्या मोडल्या. पुणेकरबाईंचा लावणीचा कार्यक्रम होता, त्यावेळेस मी सकाळला लिहित होतो. मी असं लिहिलं की अध्यक्षांचं भाषण ऐकल्याशिवाय समाजात क्रांती होणार नाही, ते भाषण जर ऐकायचं असेल तर यापुढे असं केलं पाहिजे की उद्घाटनालाच दोन माईक ठेवायचे, पलीकडे लावणीवाल्या बाई उभ्या करायच्या, अलीकडे अध्यक्ष उभे करायचे. सुरुवात लावणीनं करायची, मंडप भरेल, लोक आनंदी होतील, टाळ्या वाजवतील. एक लावणी झाली की अध्यक्षांनी भाषण सुरू करायचं, थोडं भाषण झालं की पुन्हा एक लावणी सुरू करायची. असं पूर्ण भाषण होस तर लावणी म्हणायची. मग कल्पना करायचा पुढच्या संमेलनात ती गोष्ट सुरू झाली, लावणीवाल्या बाई लावणी म्हटल्या, लोक फेटे नसल्यामुळं उडवायचे राहिले, आनंदानं चित्कारले, जल्लोष झाला. लावणी थांबली, अध्यक्ष उठले, बोलायला लागले, चेहरे आंबट झाले. चार पाच ओळीचं भाषण झालं, संपलं, पुन्हा लावणी सुरू झाली. थोडं भाषण लावणी, भाषण लावणी, शेवटी अध्यक्षच लावणी म्हणायला लागले. मला वाटतं असेही प्रयोग संमेलनात करायला हरकत नाही.